मनोज जरंगे पाटील हे आंदोलनामधून आंतरवलीच्या दिशेने निघालेले आहेत. पाटील परत आंतरवलीच्या दिशेने निघताय, तिथं परत तुम्ही तुमच्या मराठा समाजानं शांत राहायचं. यांनी 10,000 SRP आणि पोलीस आणून ठेवलेला आहे पुढं. एकही मराठ्यांचा पोरग त्याला धक्का लागता कामा नाही म्हणून आंदोलक म्हणून शांतपाची भूमिका घेतली. तो आज हरलेला आहे. त्याने म्हणला सागरचे दार उघडेत आणि सागरचे दार इथंच बंद केले. त्याला दम लागतो आणि त्याला एक विनंती माझी, आणखीन तरी शहाणा हो, आणखीन तरी शहाणा हो. सगळ्या स्वयरींची अंमलबजावणी आणि शिंदेसाहेबांनी तुम्ही दोघं तिघं तातडीनं काढा. कारण तुम्हाला जर राज्य शांत राहावं वाटत असलं तर तुम्ही सगळ्या स्वयरींची अंमलबजावणी आज करा. तुम्हाला आणखीन सुद्धा शहाणपणाच्या भूमिकेत सांगतो, मराठ्यांची लाठ पुन्हा एकदा विरोधात घालू नको ही माझी विनंती. विनंती म्हणायलो मी आज. मी पुढं काय हे तुम्ही स्वतः साक्षीदार येतं डोळ्यानं बघितलंय. मी घेतलेला निर्णय योग्य आणि शांतपणेचा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे रात्रीपासून पोलिसांचा बंदोबस्त वाढला त्यामुळं तुम्ही आता माघारी फिरताय, मात्र हे आंदोलन यशस्वी झालंय असं तुमचं मत आहे? ते हरला ना, त्याने येऊ द्यायला पाहिजे होत. त्याने 100% येऊ द्यायला पाहिजे होत. त्यानेच आमंत्रण दिलं आहे, सागर बंगला उघडाय आणि पोलीस आढळले. हरला देव, त्याचा डाव यशस्वी नाही झाला. आता आमची विनंती आहे तुम्ही संचारबंदी उठवायची आणि आमचे धरलेले लोक तातडीनं सोडून द्यायची. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब संचारबंदी उठवा, नसता तुम्हाला त्रास होईल. काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली त्यात ते म्हणाले की कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, प्रत्येकाने मर्यादेत राहावं. म्हणूनच सांगतो कालही सलाईन घेतल्या होत्या, परवाही घेतल्या होत्या. आम्ही शहाणपणाच्याच भूमिकेत येत, आत्ता बी येत शहाणपणाच्या भूमिकेत नसतो तर लोक अडचणीत आणले असते आत्ता मी. आणि जसं पोलीस काय करू शकते तसे पोरही करू शकले असते. एवढा मूर्ख मी नाही, पण तुझा डाव यशस्वी होऊ देणार नाही. OBC आरक्षण घेणार सोडणार नाही. त्याच्यासाठी माझी विनंती आहे तुम्ही आणखीन बी शहाणे व्हा आणि तातडीनं अंमलबजावणी करा. चला. मुख्यमंत्र्यांचं आणखी एक स्टेटमेंट होतं ते म्हणजे कुणबी आरक्षण दिलं त्याचबरोबर 10%सुद्धा आरक्षण दिलं तरी सुद्धा आंदोलन सुरूच नाही. समाजाची मागणी आहे सगळ्या स्वयरींची, ती द्या. चला आपण तिथं निर्णय घेऊ. चलो. तर अशा पद्धतीनं जरंगे पाटील आहेत आंतरवलीत निघालेले आहेत आणि आंतरवलीमध्ये गेल्यानंतर ते निर्णय घेऊ असं सांगतात. त्यांच्या पाठीमागे त्यांचा हा सगळा गाड्यांचा ताफा दिसतोय. पोलिसांनी मात्र बांभेरीच्या पुढे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि त्यांचा ताफा आता परत फिरलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.